अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यामध्ये उन्हाळ्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे आंबिया बहाराचे नुकसान झाल्याने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी तलाठ्यांनी यादी प्रकाशित केली होती. या यादीमध्ये मौजा खडका, पांढरघाटी व आंबाफाटा या मौजातील शेतकऱ्यांचे नाव सुटल्यामुळे शुक्रवार दिनांक 11 रोजी शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार सुदर्शन सहारे यांना निवेदन दिलं. तालुक्यातील जामगाव खडका येथील शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या खडका, पांढरघाटी व आंबाफाटा या मौजामध्ये येतात. त्यांचे मुख्य पीक हे संत्री आहेत. शेतकरी संत्र्याचे दरवर्षी 2 बार घेतात, त्यामध्ये आंबिया बहार व मृग बहार. मात्र यावर्षी उन्हाळ्यात निसर्गाच्या अवकृपेने या मौजामध्ये गारपीट झालेली आहे. एवढेच नव्हे तर भर उन्हाळ्यामध्ये येथून जाणाऱ्या कुंड नदीला मोठ्या प्रमाणात पूरसुद्धा गेलेला आहे. शासनाने या प्रकाराची दखल घेऊन प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाने काही गावातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मोबदला दिला, परंतु खडका, पांढरघाटी व आंबाफाटा येथील शेतकऱ्यांचे गारपीटग्रस्त यादीमध्ये नाव नसल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. गारपिटीमुळे शेतामध्ये असलेला आंबिया बहार पूर्णपणे गळाला असल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. खडका, पांढरघाटी, आंबाफाटा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील आंबिया बहाराचा पंचनामा न केल्यामुळे परिसरातील संपूर्ण शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत. या सर्व शेतकऱ्यांवरती झालेला अन्याय दूर करून त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषणाला बसू, असा इशारा या निवेदनामधून देण्यात आला आहे. तहसील प्रशासन यावर काय कार्यवाही करणार याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हे निवेदन देताना पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हा सदस्य विलास पाटील, कैलास निंभोरकर, मनोहर निंभोरकर, मंगेश निंभोरकर, बंटी निंभोरकर, जगदीश निंभोरकर, दिवाकर निंभोरकर, प्रशांत भुजाडे, अनिल झोड, निखिल निंभोरकर, निलेश निंभोरकर, टिकू निंभोरकरसह अन्य शेतकरी यावेळी उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, वरुड.